हॅलो डिअर ऑल, आय एम संतोष वाघ अँड वेलकम टू चॅनल लर्न इज बाय संध्या वाघ. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील प्रॅक्टिस सेट 2.1 आणि चॅप्टर आहे पायथागोरस थेरम. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन नंबर 1, 2, 3 पाहिलेले आहेत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4, 5, 6, 7 पाहणार आहोत आणि राहिलेले 3 क्वेश्चन्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पायथागोरस थेरममध्ये आपण वेगवेगळे टॉपिक्स कव्हर करत आहोत. ते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जस्ट एक इंट्रोडक्शन घेतली होती. म्हणजे ते जे टॉपिक्स आहेत तर ते टॉपिक्स कुठले होते, तर पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे काय, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल, त्याचा थेरम, नंतर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, यावर आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये, आधीच्या व्हिडिओमध्ये. आणि पायथागोरियन ट्रिपलेट ह्या दोन टॉपिकवर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन आणि त्याचबरोबर आपल्याला दोन प्रॉपर्टीज पाहिजेत, त्या म्हणजे प्रॉपर्टी ऑफ 30, 60 अँड 90 डिग्री ट्रायंगल आणि 45 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. त्या दोन्ही प्रॉपर्टी जेव्हा आपलं क्वेश्चन येईल त्यावेळी आपण डिटेल्समध्ये पाहूया. आता आपण क्वेश्चन नंबर 4 सुरुवात करूया. आता प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन नंबर 4 पहा. सी फिगर 2.19, ही फिगर पहा. फाइंड आर पी अँड पी एस. पी एस हे फाइंड आउट करायचे युझिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायंगल पी एस आर. इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे, हा ट्रायंगल दिलेला आहे, त्या ट्रायंगलमध्ये एस अँगल 90 डिग्री दिलेला आहे आणि पी अँगल 30 डिग्री दिलेला आहे. आणि त्याचबरोबर एक डायमेन्शन दिलेलं आहे, एस आरचं डायमेन्शन दिलेलं आहे 6. त्यावरून रिमेनिंग टू साईडचे डायमेन्शन फाइंड आउट करायचे. हा अँगल 90 डिग्री असल्यामुळं ट्रायंगल झालेला आहे राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये प्रॉपर्टीज आहेत आपल्याला, जे या ठिकाणी 30 डिग्री दिलेलं आहे म्हणून रिमेनिंग अँगल किती असणार आहे, हा अँगल असणार आहे 60 डिग्री. का, कारण की ट्रायंगलच्या तीनही अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते, त्यापैकी एक 90 डिग्री आहे, एक 30 डिग्री आहे आणि साहजिकच मग रिमेनिंग अँगल 60 डिग्री येणार. कारण 60 + 30 = 90, 90 + 90 = 180. तीनही अँगलची ॲडिशन नेहमी 180 डिग्री असते, ही आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे. त्यावरून आपण अँगल आर कॅल्क्युलेट करू शकतो, तो असणार आहे 60 डिग्री. मग जेव्हा ट्रायंगलमध्ये 60 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री जर असेल तर त्या ट्रायंगलला एक प्रॉपर्टी असते, त्या प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. ती प्रॉपर्टी काय आहे ते आधी आपण समजून घेऊया. तर कुठल्याही ट्रायंगलमध्ये जर प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री जर यूज करायची असेल तर आपल्याला हे तीन अँगल त्या ट्रायंगलमध्ये पाहिजे. प्रॉपर्टी काय सांगते, इफ अक्यूट अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे राईट अँगल ट्रायंगलमध्ये, ज्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये अक्यूट अँगल्स, म्हणजे अक्यूट अँगल म्हणजे काय, एक अँगल 90 डिग्री आहे, त्याच्यानंतर जे दोन छोटे अँगल आहेत जे 90 डिग्रीपेक्षा कमी आहेत ते जर 30 डिग्री आणि 60 डिग्री असतील, देन द साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ द हायपोटिनियस अँड साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज √3/2 टाइम्स द हायपोटिनियस. म्हणजे लक्षात घ्या, जर आपल्याकडे ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलमध्ये अक्यूट अँगल्स हे 60 डिग्री आणि 30 डिग्री, जो आत्ताच्या प्रॉब्लेम आपल्या इक्वेशनमध्ये दिलेलं आहे. एक ट्रायंगल दिलेला आहे त्यांनी, हा ट्रायंगल आहे, यामध्ये एक अँगल 30 डिग्री, एक अँगल 60 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे, हा अँगल 30 डिग्री दिलेला आहे आणि एक अँगल 60 डिग्री आहे. अशी जर कंडिशन असेल तर ह्या ट्रायंगलमध्ये आपण प्रॉपर्टी यूज करू शकतो 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. काय सांगते ती प्रॉपर्टी, हायपोटेनियस जो आहे, हायपोटेनियस सपोज आपण याला नाव दिले आपण ए बी सी, यामध्ये हायपोटेनियस असणार आहे ए सी, हायपोटेनियस असणारे ए सी 30 डिग्रीच्या अपोजिट साईड असणारे बी सी आणि 60 डिग्रीच्या अपोजिट साईड आहे ए बी. देन द साईड अपोजिट टू 30 डिग्री, 30 डिग्रीच्या अपोजिट साईड कुठली आहे, बी सी, 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. हायपोटेनियस काय, ए सी, म्हणजे बी सी इज इक्वल टू 1/2 ए सी. आलं लक्षात, म्हणजे हायपोटेनियसच्या हाफ ही लाईन असणार आहे बी सी आणि त्याचबरोबर साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल, 60 डिग्रीच्या अपोजिट साईड असलेली कुठली ए बी, ती काय असणार आहे, ए बी इज इक्वल टू √3/2 ऑफ ए सी. ए सी काय आहे, हायपोटेनियस आहे. तर हे दोन फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना. प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आली, तर ही जी असणार, सपोज आपण त्याला जर एक्स म्हटलं हायपोटेनियसला, तर ही किती येणार आहे, एक्स बाय टू, याच्या हाफ येणार आहे. आणि ए बी किती येणार आहे, 60 डिग्रीच्या अपोजिट साईड असणार आहे, ती काय असणार आहे, √3/2 × x.
फक्त आपल्याला x ची जर व्हॅल्यू माहित असेल तर आपण रिमेनिंग टू कॅल्क्युलेट करू शकतो, किंवा ही जर साईड माहित असेल तर आपण रिमेनिंग टू साईड कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून ही जी प्रॉपर्टी आहे 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री अतिशय युजफुल आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये आपण ती यूज करूया. तर क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल, या ठिकाणी आपण प्रॉपर्टी यूज करणार आहोत 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल प्रॉपर्टी. का? कारण की या ठिकाणी तीन अँगल आपल्याला या पद्धतीने आलेले आहेत. तर 30 डिग्रीच्या अपोजिट साईड दिलेली आहे, ती साईड नेहमी हायपोटेनियसच्या हाफ असते. हायपोटेनियस काय आहे? आर पी, कारण हा 90 डिग्रीच्या समोर आहे. मग आपल्याला ती प्रॉपर्टी यूज करून आपल्याला आर पी फाइंड आउट करता येईल आणि त्यानंतर एस पी फाइंड आउट करता येईल. तर आपण व्यवस्थित डिटेल्समध्ये लिहूया. तर सोल्युशन लिहिताना सुरुवातीला आपण गिवन या ठिकाणी लिहिलेलं आहे, इन ट्रायंगल पी एस आर, ह्या ट्रायंगलमध्ये पी एस आर मध्ये अँगल एस इज 90 डिग्री अँड अँगल पी इज गिवन 30 डिग्री. हे आपल्याला गिवन आहे. त्याचबरोबर ही लेंथ आहे एस आर, लेंथ दिलेली आहे आपल्याला 6, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आर पी आणि पी एस, हे दोन लेंथ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण यूज करणार आहोत या ठिकाणी 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगलची प्रॉपर्टी. ती का? तर आपल्याला माहित की ट्रायंगलच्या तीनही अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते. इन ट्रायंगल पी एस आर, अँगल पी प्लस अँगल एस प्लस अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री, त्याला ट्रायंगल प्रॉपर्टी आपण म्हणतो. मग यामध्ये यापैकी दोन अँगल दिलेले आहेत म्हणून अँगल आर आपल्याला आलेला 60 डिग्री, आणि जर तीन अँगल हे आलेले आहेत 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, तर या ठिकाणी आपण यूज करणार आहोत वी कॅन यूज प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. ही प्रॉपर्टी काय सांगती? अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री अँगल इज हाफ द हायपोटेनियस. आलं लक्षात? जी साईड 30 डिग्रीच्या अपोजिट आहे ती हायपोटेनियसच्या हाफ असते. ही आपल्याला प्रॉपर्टी सांगते, म्हणजे 30 डिग्रीच्या अपोजिट ही साईड आहे ती हायपोटेनियसच्या हाफ असणार आहे. मग आपण तेच रिलेशन या ठिकाणी लिहिलेलं. अतिशय सिंपल प्रॉपर्टी आहे, ती यूज करून आपण व्हॅल्यू ऑफ आर पी फाइंड आउट केलेली. आता एस आर इज इक्वल टू 1/2 इंटू आर पी. आर पी हायपोटेनियस आहे पण आपल्याला एस आर दिलेलं आहे, म्हणजे आर पी इज इक्वल टू 2 टाइम्स एस आर, म्हणजेच आर पी इज इक्वल टू 12. हे झालं आपलं पहिलं आन्सर. आणि त्यावरनं आता पुन्हा एकदा आपल्याला 60 डिग्रीच्या अपोजिट साईड कॅल्क्युलेट करायची. म्हणजे ती प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला? नाऊ अपोजिट साईड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज √3/2 times द हायपोटेनियस. म्हणजेच काय येणार आहे? अपोजिट 60 डिग्रीच्या अपोजिट आहे पी एस. पी एस इज इक्वल टू √3/2 इंटू आर पी. आर पी आपल्याला हायपोटेनियस मिळालेला आहे, तो आपण आता कॅल्क्युलेट केलेला आहे. म्हणजे √3/2 इंटू 12 म्हणजेच काय येणार आहे? या ठिकाणी 6, म्हणजे 6 × √3. पी एस मिळालेलं आपल्याला 6 × √3. हे झाले आपले दोन आन्सर. आन्सर सिंपल आहेत. आता या ठिकाणी आपण एक आन्सर आल्यानंतर आपण ट्रायंगलची प्रॉपर्टी जी आहे पायथागोरस थेरम तो देखील आपण या ठिकाणी यूज करू शकतो, कारण की आपल्याला एक अँगल 90 डिग्री आहे. पायथागोरस थेरम म्हणजे काय? आपल्याला जेव्हा दोन साईड्स माहीत असतात, आता ही साईड माहीत झालेली, आर पी आपल्याला मिळालेली 12, यावरून आपण ही साईड देखील कॅल्क्युलेट करू शकतो. पायथागोरस थेरम म्हणजे 12² = 6² + PS² ही प्रॉपर्टी यूज करून देखील पी एस कॅल्क्युलेट करू शकतो. परंतु ही हा ट्रायंगल स्पेशल आहे, 30 डिग्री आणि 60 डिग्री हा आपल्याला आलेला आहे, त्यावरून आपण 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री प्रॉपर्टी यूज करून दोन्ही साईड्स कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन नंबर 5 पहा. फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन फिगर 2.2 कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आता ही फिगर दिलेली आहे 2.2 मध्ये आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ए बी आणि बी सी हे दोन. परंतु गिवन काय आहे? ए बी आणि बी सी इक्वल दिलेले आहेत आणि 90 डिग्री अँगल बी दिलेला आहे, त्याच्या अपोजिट साईड ती असणार आहे हायपोटेनियस, आणि ती साईड दिली आपल्याला √√8 ही इन्फॉर्मेशन दिलेली. पण एक लक्षात घ्या, जेव्हा दोन साईड इक्वल असतात आणि एक अँगल 90 डिग्री असतो, त्यावेळी अपोजिट साईड साईडच्या अपोजिट अँगल नेहमी इक्वल असतात. दोन्ही साईड जर इक्वल असतील तर त्यांच्या अपोजिट अँगल देखील इक्वल असतात. म्हणजे ह्या ट्रायंगलमध्ये हे दोन अँगल किती येणार आहे? हे दोन्ही अँगल इक्वल पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यांची ॲडिशन 180 डिग्री पाहिजे. त्यातला एक अँगल 90 डिग्री, एक अँगल 90 म्हणजे दोघांची ॲडिशन 90 डिग्री येणार आहे आणि दोन्ही इक्वल पाहिजे, म्हणजे दोन्ही अँगल 45-45 येणार आहे. आणि ज्यावेळेस अशी कंडिशन असते की ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 डिग्री आहे आणि रिमेनिंग टू अँगल्स 45-45 आहे, त्यावेळी आपल्याकडे अजून एक प्रॉपर्टी जी आपण आत्ता मग अशी पाहिली पाठीमागच्या क्वेश्चनमध्ये की 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ही प्रॉपर्टी पाहिली, त्याच पद्धतीने अजून एक प्रॉपर्टी आहे ती म्हणजे 45-90, 45 डिग्री
तर ही प्रॉपर्टी काय आहे ती आपण एकदा समजून घेऊया, त्यानंतर क्वेश्चन सॉल्व करूया. तर आता आपल्याला प्रॉपर्टी बघायची, प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री. आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये ही प्रॉपर्टी पाहिलेली. आता जेव्हा इफ द अक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल फार महत्वाचं आहे, त्यामध्ये 1 डिग्री 90 डिग्री पाहिजे, आर 45 डिग्री अँड 45 डिग्री, देन ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड इज 1/√2 टाइम द हायपोटेन्यूस. सिंपल आहे. जर आपल्याला हायपोटेन्यूस साईड माहीत असेल तर त्यावरून आपण रिमेनिंग टू साईड कॅल्क्युलेट करू शकतो, किंवा जर एखादी साईड जर माहीत असेल तर आपण त्यावरून हायपोटेन्यूस देखील कॅल्क्युलेट करू शकतो. सिंपल ही प्रॉपर्टी आपण यूज करून क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करूया. तर ह्या क्वेश्चनमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल एक अँगल 90 डिग्री आहे आणि रिमेनिंग टू अँगल्स इक्वल आहेत, म्हणजेच काय असणार आहे, हे अँगल असणार आहेत 45 डिग्री. ठीक आहे, तर 45 डिग्री यावेळी आपण प्रॉपर्टी यूज करणार आहोत, 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री, ट्रायंगलची प्रॉपर्टी जी आहे ती या ठिकाणी आपण यूज करणार आहोत. आता ही जी प्रॉपर्टी आहे 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री, ती प्रॉपर्टी काय तुमच्या लक्षात आलं असेल, ती प्रॉपर्टी काय सांगते, 45 डिग्रीच्या अपोजिट जी साईड आहे, आता याच्यामध्ये अपोजिट साईड कुठली आहे, ए बी, परंतु ए बी बरोबर बी सी देखील इक्वल दिलेली आहे, म्हणजे ए बी इज इक्वल टू बी सी असणार आहे, दॅट इज इक्वल टू 1/√2, बरोबर आहे की नाही, 1/√2 टाइम्स द हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस किती आहे, ए सी. आता आपल्याला ए सी दिलेला आहे, त्यावरून आपण ए बी आणि बी सी कॅल्क्युलेट करू शकतो. तर या ठिकाणी पहा, ए बी आणि बी सी ऍक्टिव्हिटी पहा, ए बी इज इक्वल टू बी सी हे काय आपल्याला गिवन आहे, म्हणजे या ठिकाणी बॉक्समध्ये लिहूया आपण गिवन. त्याच्यानंतर नेक्स्टमध्ये काय, अँगल बी ए सी, अँगल बी ए सी इज इक्वल टू 45 डिग्री. का कॅल्क्युलेट कसा आलेला 45 डिग्री, कारण की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते आणि दोन अँगल हे इक्वल आहेत, एक अँगल 90 डिग्री, म्हणून बी ए सी इज इक्वल टू 45 डिग्री. त्याच्यानंतर स्टेप पहा, ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू इन टू ए सी, आता ए सीच्या किती पट असणार आहे, किती टाइम्स असणार आहे, 1/√2, तर या ठिकाणी 1/√2, आणि याला रिझन काय आहे, 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री, ट्रायंगलची प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी आपण या ठिकाणी यूज करतो. त्याच्यानंतर ए सीची व्हॅल्यू √8 दिलेली आहे, हा 1/√2 तसंच राहणार आहे. आता 1/√2 तसंच ठेवला आहे, फक्त √8 आपण या ठिकाणी 8 फॅक्टर्स घेतलेले आहेत. 8 फॅक्टर्स कसे असणार आहेत, तुमच्या लक्षात आलं असेल 8 फॅक्टर म्हणजे 8 आपण कसं लिहू शकतो, √8, तर रूटमध्ये 2 × 4, 2 × 4 म्हणजेच 8. आता 4 स्क्वेअर रूट आपण घेऊ शकतो, तो येणार आहे 2 बाहेर येणार आहे आणि आतमध्ये √2 राहणार आहे, म्हणजे हीच व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहिलेली 2 × √2, आणि त्यामधला हा √2 आणि हा √2 कॅन्सल होणार आहे, रिमेनिंग राहणार आहे फक्त 2, म्हणजे ए बी आणि बी सीची व्हॅल्यू किती आलेली आहे, 2 आलेली आहे, या ठिकाणी 2 आलेली आहे, या ठिकाणी देखील 2 आलेली आहे. आता आपण क्रॉस चेक करू शकतो, कसं क्रॉस चेक करायचं आहे, आपल्याला पायथागोरस थेरम माहिती आहे, ह्या दोघांचा स्क्वेअर, ह्या दोघांचा स्क्वेअरची ॲडिशन याच्या स्क्वेअर इतका यायला पाहिजे, हायपोटेनिसचा स्क्वेअर. पायथागोरस थेरम आपल्याला काय सांगतो, की हायपोटेनिसचा स्क्वेअर जो आहे तो, म्हणजेच काय, पायथागोरस थेरमनुसार आपण या ठिकाणी लिहू शकतो की ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, हा थेरम आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी आपल्याला ए बी किती आलेला आहे, 2 आलेला आहे, 2 स्क्वेअर प्लस बी सी किती आलेला आहे, 2 स्क्वेअर, म्हणजेच काय, किती येणार आहे, 4 + 4 ए सी स्क्वेअर. ठीक आहे, आता ए सी स्क्वेअर आपल्याला आलेला आहे 8, 4 + 4 म्हणजे 8, दोन्ही बाजूला जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर ए सी इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 8, म्हणजे आपण आन्सर आपलं टॅली केलेलं आहे. यानंतर प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन नंबर 6 पहा. क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द साइड ऑफ पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल, या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे, स्क्वेअर म्हणजे काय, तर त्याच्या चारही साईड्स इक्वल पाहिजे, आपल्याला साईड त्याची साईडचं डायमेन्शन दिलेलं नाही, परंतु काय दिलेलं आहे, डायगोनल दिलेलं आहे. डायगोनल म्हणजे ही अपोजिट व्हर्टेक्स आपण ॲड केले, जॉईन केले, तर त्याला आपण डायगोनल म्हणणार. सपोज आपण त्याला ए बी सी डी असे व्हर्टेक्सला नाव दिले, तर ए बी सी डी हा स्क्वेअर आहे, म्हणजेच काय, सगळ्या साईड्स इक्वल आहेत, स्क्वेअरचा अर्थ तोच होतो, आणि त्याचबरोबर प्रत्येक अँगल हा 90 डिग्री असणार आहे, हा 90 असणार आहे, हा 90 असणार आहे, हा 90, हा 90, तरच आपण याला स्क्वेअर म्हणणार आहे.
यामध्ये आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिलेली डायगोनल इज 10 सेंटीमीटर. हा 10 सेंटीमीटर लक्षात घ्या, स्क्वेअरचे दोन्ही डायगोनल हे नेहमी इक्वल असतात. मग हा काढला किंवा हा काढला तरी चालेल. तर आपल्याला या ठिकाणी एक ट्रँगल मिळालेला आहे. कुठला ट्रँगल? बी सी डी आणि ए बी डी. तर कुठलाही ट्रँगल यूज करून आपण रिमेनिंग टू साईड कॅल्क्युलेट करू शकतो. प्रॉपर्टी या ठिकाणी आपण यूज करणार आहोत 45 डिग्री 45 डिग्री आणि 90 डिग्री. कुठल्या एका ट्रँगलमध्ये कशी यूज करू शकतो? हा 90 डिग्री आहे. त्याच्यानंतर ह्या अँगलमध्ये ह्या ट्रँगलमध्ये दोन साईड्स इक्वल आहेत, म्हणजे त्यांचे अपोजिट अँगल देखील इक्वल असणार आहेत. म्हणजेच हा जो अँगल असणार आहे हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार आहे. आणि दोघांची ॲडिशन किती पाहिजे? 90 डिग्री पाहिजे. कारण की ट्रँगलमध्ये एक अँगल 90 डिग्री, दोघांची ॲडिशन 90 डिग्री, दोन्ही इक्वल, म्हणजे हे अँगल किती असणार आहे? 45 डिग्री दोन्ही अँगल. आलं लक्षात? म्हणजे आपण ही प्रॉपर्टी ट्रँगलची यूज करू शकतो. ही प्रॉपर्टी काय सांगते? 45 डिग्रीच्या अपोजिट जी साईड आहे, म्हणजे आता सपोज आता या ठिकाणी बी सी आणि डी सी, बरोबर आहे की नाही? बी सी इज इक्वल टू डी सी, हे इक्वल आहेच आहे, पण ती असणार इक्वल टू 1/√2 इन टू हायपोटेनियस. आता हायपोटेनियस कुठला आहे 90 डिग्रीच्या अपोजिट? कुठला आहे? हा बी डी. बी डी हा हायपोटेनियस. आपल्याला बी डी दिलेला आहे, म्हणजे डायगोनल दिलेला आहे, तो 10 आहे. त्यावरून आपण बी सी आणि डी सी कॅल्क्युलेट करू शकतो. आता बी सी आणि डी सी त्याचबरोबर त्या इक्वल असणार आहेत ए डी आणि ए बी, म्हणजे सगळ्या साईड ज्या आहेत त्या सगळ्या साईडची आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू मिळणार आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्यावेळी सगळ्या साईडची व्हॅल्यू आपल्याला मिळती त्यावेळी पेरीमीटर काढायचा. पेरीमीटर म्हणजे काय? सगळ्या साईडची आपल्याला ॲडिशन करायची असते. म्हणून आपण या ठिकाणी ही प्रॉपर्टी यूज करतो आहे. त्या प्रॉपर्टी यूज करण्यासाठी बेस काय आहे? की हा स्क्वेअर आहे आणि त्यामध्ये एक अँगल 90 डिग्रीचा आहेच आहे, त्याचबरोबर रिमेनिंग टू अँगल्स 45 डिग्री येतात. म्हणून आपण ही प्रॉपर्टी यूज करून सॉल्व करूया. तर सिम्पल कन्सेप्ट आहे, आपण या ठिकाणी लिहूया. तर फिगरवरनं तुमच्या लक्षात आलं असेल, सोल्युशन आपण स्टार्ट करूया. सुरुवातीला गिवन या ठिकाणी लिहूया. गिवन आपल्याला काय दिलेलं आहे? इन स्क्वेअर आपण अजून केलेला ए बी सी डी स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर दिलेला आहे आपण, ए बी सी डी त्याला नावं दिलेली आहेत. डायगोनल बी डी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर हे गिवन आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की साईड ऑफ द स्क्वेअर आणि पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे. आता हे गिवन आहे. सोल्युशनमध्ये लेट ए बी सी डी दिस क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर आपण घेतलेलं आहे आणि बी डी डायगोनल 10 सेंटीमीटर आपल्याला दिलेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला स्क्वेअर जेव्हा आपण कन्सिडर केलेला आहे ह्याच्यामध्ये, त्यामध्ये बी डी डायगोनल घेतल्यानंतर एक ट्रँगल तयार, दोन ट्रँगल तयार झालेले आहेत. त्यातला आपण एक ट्रँगल कन्सिडर करणार आहोत बी सी डी, हा ट्रँगल कन्सिडर करणार आहोत. त्याच्यामध्ये सी हा अँगल 90 डिग्री, कारण की स्क्वेअरचा प्रत्येक अँगल 90 डिग्री असतो. त्यामुळं आणि दोन साईड्स इक्वल आहेत म्हणून अपोजिट अँगल्स हे नेहमी इक्वल असतात, ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. नाऊ कन्सिडर ट्रँगल बी सी डी. हा ट्रँगल जर आपण कन्सिडर केला तर आपल्याला त्यामध्ये अँगल बी सी डी हा 90 डिग्री गिवन आहे. बी सी डी 90 डिग्री हा गिवन आहे. नंतर बी सी इज इक्वल टू सी डी, त्याची प्रॉपर्टी ऑफ स्क्वेअर, प्रत्येक साईड इक्वल असतात म्हणून दोन्ही साईड त्या इक्वल असणार आहेत त्या ट्रँगल, ह्या ट्रँगलमधल्या. देअरफोर अँगल सी बी डी आणि अँगल सी डी बी हे दोन अँगल्स आहेत इक्वल टू 45 डिग्री. ट्रँगलची प्रॉपर्टी आहे, काय प्रॉपर्टी? तिन्ही अँगलची ॲडिशन 180 डिग्री पाहिजे, त्यामधला एक अँगल 90 डिग्री, म्हणून रिमेनिंग टू अँगलची ॲडिशन 90 डिग्री पाहिजे. परंतु त्याचबरोबर ते इक्वल आहेत म्हणून प्रत्येक अँगल 45 डिग्री इच येणार आहे. त्याला आपण रिझन या ठिकाणी लिहिलेलं आहे. Therefore, in triangle BCD, we can use property 45 degree, 45 degree, 90 degree. कारण की जो ट्रँगल तयार झालेला आपला, हा ट्रँगल तयार झालेला आहे, त्या ट्रँगलमध्ये आपल्याला हा सी अँगल आहे, हा सी अँगल 90 डिग्री ऑलरेडी आहे. नंतर बी अँगल आपण फाइंड आउट केलेला आहे, डी अँगल फाइंड आउट केलेला आहे, तो 45 डिग्री आहे आणि हा देखील 45 डिग्री आहे. आणि ह्या ज्या दोन साईड्स आहेत ह्या इक्वल साईड्स आहेत, म्हणून आपण 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री ट्रँगलची प्रॉपर्टी यूज करणार आहोत. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की साईड अपोजिट टू 45 डिग्री इज √1/√2 टाइम्स द डायगोनल. डायगोनल काय? बी डी आहे. म्हणजेच बी सी इट इज बी सी इज इक्वल टू डी सी, दॅट इज इक्वल टू 1/√2 इन टू बी डी. बी डी डायगोनल आहे, डायगोनल 10 दिलेलं आहे. त्या ठिकाणी फक्त आपण 10 चे फॅक्टर घेतलेले आहेत, 2 × 5 म्हणजे 10, नंतर 2 परत स्प्लिट केलं आहे √2 × √2 × 5, त्यातला हा 1√2 जाणार, हा 1√2 जाणार, रिमेनिंग आहे या ठिकाणी लिहिलेले 5 × √2. म्हणजे आपल्याला प्रत्येक साईड जी स्क्वेअरची प्रत्येक साईड इक्वल आहे ती आपल्याला साईड मिळालेली. पहिलं आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं की
प्रत्येक साईडची साईज आहे 5 × √2 cm. युनिट देखील दिलेलं आहे, त्यामुळे युनिट देखील लिहायचं आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं पेरीमीटर. पेरीमीटरचं फॉर्म्युला सिंपल आहे. पेरीमीटरचं फॉर्म्युला म्हणजे काय, प्रत्येक साईडची ॲडिशन करायची असते. आता प्रत्येक साईड इक्वल असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला फक्त 4 × 1 साईड केलं तरी आपल्याला या ठिकाणी आन्सर येणार आहे. तर आपण तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे की पेरीमीटर ऑफ द स्क्वेअर इज 4 × साईड. आता 4 × साईड किती आहे, 4 × 1 साईड आपल्याला आलेली आहे 5 × √2. मग तुमच्या लक्षात आलं असेल की पेरीमीटर ऑफ स्क्वेअर किती येणार आहे, 4 × साईड म्हणजे 5 × √2 म्हणजेच 20 × √2 आलेला आहे आन्सर. आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे साईड ऑफ द स्क्वेअर इज 5 × √2 cm आणि पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज 20 × √2 cm. दोघींना यानंतर प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन नंबर 7 पहा. हा व्हिडिओचा हा शेवटचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन दिलेला इन फिगर 2.21 या फिगरमध्ये अँगल डी एफ ई, अँगल डी एफ ई इज 90 degrees, आपल्याला 90 degrees दिलेला आहे. एफ जी म्हणजे सॉरी एफ हा एफ जी इज परपेंडिक्युलर टू दिस ईडी म्हणजे हा डायगोनल झालेला आहे. ईडी डायगोनल झालेला आहे त्याला हा परपेंडिक्युलर दिलेला हा डिग्री हा अँगल देखील 90 degrees आहे. इफ जी डी जी डी इज इक्वल टू 8 देन एफ जी इज इक्वल टू 12 म्हणजे हा जो परपेंडिक्युलर टाकलेला आहे त्याची लेंथ दिलेली 12. फाइंड ई जी, ई जी फाइंड आउट करायचं आहे, त्यानंतर एफ डी फाइंड आउट करायचं आहे आणि ई एफ फाइंड आउट करायचं आहे. रिमेनिंग 3 sides आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. गिवन इन्फॉर्मेशन काय आहे, हा अँगल 90 degrees आहे म्हणजे ट्रायंगल जो झालेला आहे तो राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे. त्याच्यानंतर एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे. तर आता हे हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला दोन थेरम यूज करावं लागणार आहे, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन आणि त्याच्यानंतर पायथागोरस थेरमचं यूज करावं लागणार आहे. तर थेरम ऑफ आपल्याला माहिती आहे की पायथागोरस थेरम सिंपल आहे. जेव्हा 90 degrees असेल तर जो हायपोटेनस आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग 2 sides स्क्वेअरची ॲडिशन असते. हा पायथागोरस थेरम आपल्याला माहिती आहे. आता थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन तो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये देखील समजून घेतलेला आहे. आता एकदा जस्ट रिवाइज करूया म्हणजे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना सोपं जाईल. तर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय सांगतो की इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस. आता आपल्या फिगरमध्ये तेच आहे की एक सेगमेंट परपेंडिक्युलर टाकलेली कुठं, हायपोटेनसला, फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स म्हणजे 90 degrees त्याला परपेंडिक्युलर टाकलेली हायपोटेनसला. देन इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स इन टू विच द हायपोटेनस इज डिवायडेड. सिंपल आहे, त्या ट्रायंगलमध्ये जेव्हा आपण हायपोटेनसवर परपेंडिक्युलर टाकतो ती जी परपेंडिक्युलर असणार आहे ती जॉमेट्रिक मीन असणार आहे कशाच्या, हायपोटेनसला डिवाइड केलेल्या सेगमेंटच्या. सिम्पल फिगर आहे. तर यामध्ये आपण जर एक सिम्पल ट्रायंगल जर पाहिला तर ह्या ट्रायंगलमध्ये पहा म्हणजे काय दिलेला, एक राईट अँगल ट्रायंगल पाहिजे. हा एक सपोज आपण राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करूया की ज्याच्यामध्ये एक 90 degrees आहे. काय दिलेलं आहे, द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस, परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स कशावर, हायपोटेनियसवर. बरोबर एक नाही, अशा ठिकाणी हायपोटेनियस कुठला आहे, हा कारण 90 degreesच्या समोर आहे. म्हणून आपण जर आपण त्याला म्हटलं व्हर्टेक्सचं नाव दिलं ए बी सी तर ए सी हायपोटेनियस असणार आहे. या हायपोटेनियसवर एक परपेंडिक्युलर सेगमेंट पाहिजे आपल्याला. कुठनं, अपोजिट व्हर्टेक्स. याचा अपोजिट व्हर्टेक्स कुठला, बी. बी पासून जर आपण एक परपेंडिक्युलर सेगमेंट याला ड्रॉ केली तर हा हायपोटेनियस डिवाइड होणार आहे दोन सेगमेंटमध्ये. एक सेगमेंट असणार आहे ए पी आणि दुसरं सेगमेंट असणार आहे पी सी. या दोन सेगमेंटमध्ये डिवाइड होणार आहे. मग हे दोन सेगमेंट डिवाइड झालेले आणि ही जी परपेंडिक्युलर लेंथ आहे त्यामध्ये रिलेशन आहे. काय रिलेशन आहे, दिस बी पी इज अ जॉमेट्रिक मीन ऑफ दिस टू सेगमेंट्स. जॉमेट्रिक मीन म्हणजे काय, जर आपण बी पीचा जर स्क्वेअर केला तर तो दोघांचा प्रॉडक्ट एवढा येणार. बी पी इज इक्वल टू ए पी इन टू पी सी. या दोघांचं जर आपण प्रॉडक्ट घेतला तर त्याचा स्क्वेअर रूट बी पी येणार आहे. हा थेरम आपल्याला सांगतो की जॉमेट्रिक मीन म्हणजे काय. मग हा आपण यूज कधी करू शकतो, आपल्याला पहिली कंडिशन पाहिजे राईट अँगल ट्रायंगल पाहिजे, त्याच्यानंतर ह्या व्हर्टेक्सपासून हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर आपल्याला टाकायची. ही जी परपेंडिक्युलर लेंथ असते ती लेंथ असणारी जॉमेट्रिक मीन ऑफ द डिवायडेड सेगमेंट्स. आता याला बेस कुठला आहे, हा थेरम यूज करण्यासाठी बेस आपल्याला आधीचा एक थेरम आहे, तो थेरम म्हणजे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. ह्या थेरमवरनं हा थेरम प्रूव्ह केलेला आहे. काय सांगतो, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल काय सांगते हा थेरम सांगतो की इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस देन द टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड
टू इच अदर. ह्या थेरमचा बेस यूज करून आपण थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन प्रूव केलेला आहे आणि याचा आपल्याला यूज करायचा आहे हा क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करण्यासाठी. तर या फिगरवरून तुमच्या लक्षात आलं असेल हा 90° अँगल असल्यामुळे ट्रायंगल काय झालेला आहे, हा राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे आणि एक परपेंडिक्युलर आपण या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे ह्या एफ पासनं जी पर्यंत. म्हणजे या ठिकाणी आपण प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन हा जो थेरम आहे तो या ठिकाणी यूज करू शकतो. तो कसा यूज करू शकतो, आता एफ जी जो आहे, एफ जी आपल्याला दिलेला आहे 12 दिलेला आहे, म्हणजेच सॉरी एफ हा एफ जीचा स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस डिवाइड झालेला आहे दोन सेगमेंटमध्ये जी डी आणि जी ई मध्ये, म्हणजे दोघांचा प्रोडक्ट एवढा स्क्वेअर येणार आहे. मग आपण या ठिकाणी लिहू शकतो की जी डी इंटू ई जी असं आपण लिहू शकतो. ई जी हा थेरमचा यूज करायचा आणि आपल्याला एक साईड ई जी मिळणार आहे. आता ही साईड मिळाल्यानंतर ही साईड जेव्हा आपल्याला मिळेल त्यावेळी आपल्याकडं ट्रायंगल असणार आहे. कुठला ट्रायंगल? ई जी एफ, त्यामध्ये हा 90° आहे. मग या ठिकाणी आपण हायपोटेनियस कुठला असणार आहे? ई एफ असणार आहे. पायथागोरस थेरम यूज करायचा, ई जी ई एफ आपल्याला फाइंड आउट करता येईल. त्याचबरोबर ह्या ट्रायंगलमध्ये कुठला? एफ जी डी मध्ये हा 90° आहे, म्हणून या ठिकाणी देखील आपण पायथागोरस थेरम यूज करून ह्या दोन साईड दिलेल्या आहेत ही रिमेनिंग साईड कॅल्क्युलेट करू शकतो. सिम्पल आहे, फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा जो जॉमेट्रिक मीनचा थेरम आहे आपल्याला या ठिकाणी यूज करायचा. तर क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल, आता आपण सोल्युशन पाहूया. सुरुवातीला लिहूया आपण गिवन. आपल्याला जे गिवन दिलेलं आहे त्या ठिकाणी लिहिलं आहे ट्रायंगल ई एफ डी, ह्या ट्रायंगलमध्ये अँगल डी एफ ई इज 90°. हा 90° दिलेला एफ अँगल, नंतर हा परपेंडिक्युलर दिलेला आपल्याला ई जी परपेंडिक्युलर टू ई डी आणि दोन लेंथ दिलेले आहेत, ई जी लेंथ दिलेली 12, सॉरी एफ जी लेंथ दिलेली 12 आणि जी डी लेंथ दिलेली 8. या दोन्ही लेंथ आपण लिहिलेल्या आहेत आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे ते ई जी एफ डी आणि ई एफ फाइंड आउट करायचं आहे. तर सुरुवातीला आपण प्रॉपर्टी ऑफ किंवा थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज करूया. त्यासाठी आपल्याला ट्रायंगल कन्सिडर करावं लागणार, पूर्ण ट्रायंगल कन्सिडर करा. हा परपेंडिक्युलर आहे हायपोटेनियसवर, हायपोटेनियस दोन सेगमेंटमध्ये डिवाइड झालेला आहे जी डी आणि जी ई. तर ह्या दोघांचा जॉमेट्रिक मीन काय असणार आहे? जी एफ असणार आहे. मग तोच आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. इन ट्रायंगल काय लिहिलेलं आहे सोल्युशनमध्ये? इन ट्रायंगल ई एफ डी अँगल डी एफ इज इक्वल टू 90°. देअरफोर अँगल ई एफ डी इज अ ट्रायंगल, दिस ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल, कारण की एक अँगल 90°. आणि ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये एफ जी इज परपेंडिक्युलर टू हायपोटेनियस ई डी. हायपोटेनियसवर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे. नाऊ वी कॅन यूज द थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन काय सांगतो की एफ जी स्क्वेअर जो परपेंडिक्युलर टाकलेला आहे एफ जी स्क्वेअर इज इक्वल टू जी डी इंटू ई जी. लक्षात घ्या, एफ जी स्क्वेअर जॉमेट्रिक मीन काय सांगतो? जो परपेंडिक्युलर टाकलेला आहे एफ जी हा जॉमेट्रिक मीन असणार आहे, त्याचा स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर कशाच्या बरोबर असणार आहे? दोन सेगमेंट जे डिवाइड झालेले आहेत जी डी आणि जी एफ त्यांचा प्रॉडक्ट एवढा असणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? सिम्पल लिहिलेलं आहे एफ जी स्क्वेअर इज इक्वल टू जी डी इंटू ई जी. ते आपल्याला एफ जी दिलेला 12 स्क्वेअर इज इक्वल टू 8 इंटू ई जी, म्हणजेच ई जी इज इक्वल टू 144/8. डिव्हिजन जर केलं तर 8 आणि 8 8 जा 64, म्हणजे 18 येणार आहे. ई जी इज इक्वल टू 18 हे आपल्याला पहिलं आन्सर मिळालेलं. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं आहे कारण की याचा उपयोग आपल्याला नेक्स्ट ट्रायंगलमध्ये देखील करायचं आहे. आता आपल्याला नेक्स्ट ट्रायंगल कन्सिडर करावं लागणार आहे ई जी एफ. कुठला? ई जी एफ. आता पुढचा जो पोर्शन आहे तो पोर्शन या ठिकाणी आपण घेतलेला नाही, फक्त एवढं ट्रायंगल कन्सिडर करायचं. आपल्याला एफ जी 12 गिवन आहे आणि ई जी आपण फाइंड आउट केलेला 18 या ठिकाणी लिहिलेले आणि हा अँगल 90° असणार आहे कारण की एफ जी पासनं हा परपेंडिक्युलर टाकलेला आहे जी डी ला. या ठिकाणी जर पुढे आपण एक्सटेंड केला तर हा पॉईंट जो असणार आहे तो जी डी पॉईंट असणार, या ठिकाणी डी पॉईंट आहे, बरोबर आहे की नाही? हा आपला ओरिजिनल ट्रायंगल, जो ओरिजिनल ट्रायंगल जो आहे तो या ठिकाणी डी पुढे एक्सटेंड असणार आहे, तो 90° डी त्या ठिकाणी असणार आहे. झालं, हा जर आपण एक्सटेंड केला तर या ठिकाणी डी पॉईंट येणार आहे. आपण फक्त एवढं ट्रायंगल कन्सिडर करणार, त्यामध्ये एफ जी हा परपेंडिक्युलर आहे म्हणून हा 90° आलेला आहे. हा ट्रायंगल कन्सिडर केल्यानंतर आपण काय लिहू शकतो? ई जी एफ हा जो ट्रायंगल आहे, ई जी एफ इज अ राईट अँगल ट्रायंगल कारण की हा 90° आहे. आणि हा 90° काय आहे? तर ई जी वरनं ई डी ला परपेंडिक्युलर टाकलेला आपल्याला गिवन आहे म्हणून 90°. त्यामध्ये आता हा 90° म्हणजे ई एफ हा हायपोटेनियस झालेला आहे. ही साईड काय झालेली आहे? हायपोटेनियस झालेली आहे.
90 डिग्रीच्या अपोजिट साईडशी, त्याला आपण हायपोटेनियस म्हणणार आहे. आपण या ठिकाणी पायथागोरस थेरम यूज करूया. दोन साईड आपल्याला माहिती आहेत, म्हणजेच काय लिहिणार आपण, एफ जी इज इक्वल टू 12 आपल्याला गिवन आहे, नंतर ई जी इज इक्वल टू 18 आपण फाइंड आउट केलेलं आहे फ्रॉम इक्वेशन 1. आणि पायथागोरस थेरमनी आपण लिहू शकतो की ई एफ स्क्वेअर हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन, म्हणजे एफ जी स्क्वेअर प्लस ई जी स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी फक्त सिम्पल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. आता कॅल्क्युलेशन कसे केलेले पहा, 12 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर, 144 प्लस 324 दोघांची ॲडिशन आलेली 468. ई एफचा स्क्वेअर 468 आहे. स्क्वेअर रूट जर घेतला तर आपल्याला ई एफ इज इक्वल टू 6 × √13 आलेले, त्याचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 468 त्याला आपण त्याचे फॅक्टर्स घेतले तर 4 × 117, 4 डिवाइड केलं तर 117 × 4 येणार आहे. आता परत 117 आपण 9 जर डिवाइड केलं तर 9 × 13, म्हणजे 4 × 9 × 13 असे याचे फॅक्टर झालेले. दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतला तर 4 × 9 × 13 स्क्वेअर रूटमध्ये येणार आहे. म्हणजेच काय येणार आहे, 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे 2 चा, 9 हा परफेक्ट स्क्वेअर आहे 3 चा, ते स्क्वेअर रूटच्या बाहेर येणार आहे, √13 आतमध्ये राहणार आहे. म्हणजेच स्क्वेअर रूटमध्ये 468 इज इक्वल टू 6 × √13 येणार आहे. मग या ठिकाणी जर आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड स्क्वेअर रूट जर घेतला तर 468 स्क्वेअर रूट काय असणार आहे, 6 × √13, म्हणजे आपल्याला ई एफ इज इक्वल टू 6 × √13 आलेले. हे आपल्याला सेकंड आन्सर मिळालेलं आहे. आता तिसरं आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो डी एक्सटेंड आपण केलेला होता तो, तर आपला ट्रायंगल फक्त कन्सिडर करायचा आहे. या ठिकाणी आपण ट्रायंगल कन्सिडर करणार आहोत एफ जी डी, म्हणजे हा जो पोर्शन इकडचा आहे, इकडचा पोर्शन तो आपण या ठिकाणी आता घेणार नाही. आलं लक्षात, या ठिकाणी कुठेतरी ई पॉईंट जो आहे तो या ठिकाणी ई पॉईंट आहे, हा पोर्शन आपण घेणार नाही, फक्त एवढं ट्रायंगल कन्सिडर करणार आहोत. कारण की आपल्याला एफ जी 12 दिलेली आहे, नंतर जी डी 8 दिलेली आहे, हे दोन्ही गिवन आहेत, आणि हा अँगल 90 डिग्री आहे. कारण की एफ जी पासनं ई जी ला ई डी ला परपेंडिक्युलर टाकलेली, हे गिवन आहे. मग हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे. जी एफ जी डी किंवा डी जी एफ हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे. म्हणून या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम यूज करायचा. हा ही साईड जी आलेली त्याला आपण हायपोटेनियस म्हणणार, कारण की ती 90 डिग्रीच्या अपोजिट आहे. तर ट्रायंगल एफ जी डी इज अ राईट अँगल ट्रायंगल. एफ जी इज 12 हे गिवन आहे, जी डी इज इक्वल टू 8 गिवन आहे. युझिंग द पायथागोरस थेरम हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन, म्हणजेच एफ जी स्क्वेअर प्लस जी डी स्क्वेअर. आता हे सगळे सिम्पल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. जर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केले तर आपल्या लक्षात येईल, म्हणजे 12 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर 144 प्लस 64 इज इक्वल टू 208. आता 208 आपल्याला स्प्लिट करायचे, त्याचे फॅक्टर्स घ्यायचे. म्हणजेच काय, 4 जर डिवाईड केलं तर 4 × 52, परत 52 डिवाईड करूया 4 × 13. दोन्ही बाजूला जर स्क्वेअर रूट घेतला तर 4 × 4 × 13 स्क्वेअर रूटमध्ये येणार आहे. 4 बाहेर येणार आहे, त्याचं स्क्वेअर रूट 2 आहे, 4चा 2 आहे, रूटमध्ये 13 राहणार आहे. म्हणजेच एफ डी इज इक्वल टू 4 × √13. आपण काय करत असतो, फॅक्टर्स काय घेतो, तर आपल्या स्क्वेअर रूटच्या बाहेर आपल्याला जेवढं फॅक्टर्स बाहेर काढता येतील तेवढे आपण काढत असतो. तर आपले 3 आन्सर आलेले आहेत जे आपलं रिक्वायर्ड होते. ई जी इज इक्वल टू 18, एफ डी इज इक्वल टू 4 × √13, आणि ई एफ इज इक्वल टू 6 × √13. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपण जे थेरम यूज केलेले आहेत, जॉमेट्रिक मीनचा थेरम, पायथागोरसचा थेरम, ते थेरम आपल्याला अतिशय सिम्पल आहेत, फक्त प्रॅक्टिकली कसे यूज करायचे या क्वेश्चनमधून आपल्याला लक्षात आलेलं आहे. This is all for this video. Thank you.